शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित दुर्गा माता दौड़ी यशस्वी सांगता निवृत्त लष्करी अधिकारी डी बी शेकटकर खास उपस्थिति। गेल्या घटस्थापनेपासून सुरू असलेल्या दुर्गा माता दौड़ी आज यशस्वी समाप्ति करण्यात आली। समाप्ति निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। धर्मवीर संभाजी चौकात खास व्यासपीठ उभारण्यात आले होते। यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर हे खास उपस्थित होते। त्याचप्रमाणे बेळगावचे महापौर महेश नाईक व नगरसेविका सरिता पाटील, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, विश्वनाथ पाटील आदि उपस्थित होते। प्रारंभी किरण गावडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। यावेळी लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर यांचा किरण गावडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे महापौर महेश नाईक आणि नगरसेविका सौ सरिता पाटील यांचाही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर दहशतवादावर व्याख्यान देताना, आम्ही पण जेव्हा लहान होतो ह्या प्रकारचे कार्यक्रम गावामध्ये मी करत होतो, पण जेव्हा माझा जन्म झाला त्या राष्ट्रीय धरोहर आहे, त्याच्यावरती कुणी आळ नाही आणला पाहिजे, कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे, आपलं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे। आणि स्वातंत्र्य फक्त आता झंडा पुरत्याने राहिलं आहे, मानसिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, बौद्धिक स्वातंत्र्य हे सगळे आपल्याला मिळालं पाहिजे। आणि ह्याच उद्देशाने मी आपल्यासमोर विनंती करणार आहे। आज आपण जगामध्ये पहा, या पृथ्वीवरती राहणारा प्रत्येक सहावा व्यक्ती या पृथ्वीवरती जो आहे हा भारतीय आहे। तो सीमा उल्लंघन म्हणजे काय? त्याच प्रकारे आपला भारताचा मंगलयान त्या देशाच्या सीमा सोडा आणि आमच्या देशात दौडचे समाप्ती ध्येयमंत्र आणि ध्वज उतरून करण्यात आले। सांघिकरित्या ध्येयमंत्र सादर करताना लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर यांच्या हस्ते ध्वज उतरवण्यात आला। यावेळी शेकटकर यांनी ध्वजाला सॅल्यूट करून आपली भावना व्यक्त केली। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपला आनंद व्यक्त केला। विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले। दुर्गा माता दौडीचा आजचा नववा दिवस होता। मारुती गल्ली मारुती मंदिर पासून सकाळी 5:30 वाजता दौडीला प्रारंभ करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय अशा जोरदार घोषणा देत दौड मारुती गल्ली, गणपत गल्ली, बातकांडे गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, खडे बाजार मधून जात असताना दौडीच्या मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती। त्याचप्रमाणे ठिकठिकाणी रांगोळ्या घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। सर्वत्र भगवे झेंडे आणि भगव्या पताका लावून भगवेमय वातावरण निर्माण करण्यात आले होते। काक्तीवेश येथे शिवप्रेमी तरुण तरुणींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करून फटाक्यांची आतषबाजी करून दौडीचे स्वागत केले। काक्तीवेश कंगळा गल्ली कॉलेज रोड केळकरबाग मार्गे दौड धर्मवीर संभाजी चौकात आले असता या दौडीचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले। या ठिकाणी एका चित्ररथावर सिंहासनाधिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा व पांढरा शुभ्र घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। या दौडीचे वैशिष्ट्य म्हणजे दौडीतील हजारो तरुण तरुणांनी भगवे पेटे व गांधी टोपी घालून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। दौड समाप्तीच्या कार्यक्रमामध्ये मुला मुलींनी मलखांब प्रात्यक्षिक तसेच मुलींनी दोरीवरच्या कसरती करून उपस्थितांची वाहवा मिळविली। दसरा सणाच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची एकच गर्दी। दसरा सण मोठा नाही आनंद तोटा असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये दसऱ्या सणाला फार महत्व आहे। त्यामुळे दसरा सण साजरा करण्यासाठी आपापल्या परिणी या दिवशी सोनं चांदी तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करतात।
विशेष म्हणजे या दसरा सणाच्या वेळी सलग सरकारी सुट्टी असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केली आहे. खंडनवमी व दसरा यंदा एकाच दिवशी असल्याने पूजेच्या साहित्याची खरेदी तसेच खंडनवमीसाठी उसांची खरेदी करण्यात तसेच फुले फळे अष्ट्याची पाने विशेष करून झेंडूची फुले व माळा खरेदी करण्यासाठी गणपत गल्ली मार्केट या भागात नागरिकांनी एकच गर्दी केली होती.